बातमी डोंबिवलीतून आहे. एखादा एटीएम मध्ये पैसे भरणारा कर्मचारी जर असेल आणि तो पैसे भरण्याऐवजी ते पैसे घेऊन जर स्वतःच लंपास झाला किंवा पळून गेला, तर अशीच घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे आणि एक दोन नव्हे तब्बल 38 लाख रुपये त्याने लुटून नेलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यात स्पष्ट दिसतंय की लाखो रुपये लंपास कसे केले गेले. थोडे थोडके नाही तर 38,60,000 रुपये लंपास केलेत. दरवाजावर नजर ठेवून कुणी येत नाहीये ना याची शहानिशा करत हे पैसे काढताना याचीही पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे की कोणत्याही प्रकारे आवाज न करता आणि माहीत असलेल्या कोडचा आधार घेत हे पैसे या एटीएममधनं काढण्यात आलेत. दोन साथीदार यात स्पष्ट दिसत आहेत, पण पोलिसांच्या मते डोंबिवलीतील 5 ATM मध्ये केलेली ही चोरी राकेश पवार या रायटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या नयन भानुशाली, ज्योतिष गुप्ता या दोन साथीदारांच्या सहाय्याने केली आहे. PCPCL या कंपनीचे जवळजवळ 5 ATM मध्ये 38,60,000 रुपये एवढी रक्कम काढून त्याने ते फरार झालेले आहेत आणि सध्या त्यांचा तपास चालू आहे. TCPL ही कंपनी विविध बँकांना ATM सेवा पुरवते. डोंबिवलीत 5 ठिकाणी या कंपनी मार्फत 5 ATM केंद्र चालवली जात आहेत. या ATM मध्ये रोकड भरण्याचं काम रायटर सेफगार्ड या कंपनी मार्फत करण्यात येते. राकेश पवार याच कंपनीचा कर्मचारी होता. दरम्यान या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार असणाऱ्या 3 जणांचा शोध घेत आहेत. किरण सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, डोंबिवली.